करून पहा. मुलांनो, आता आपण एक प्रयोग करणार आहोत. एका छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या. दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घाला. तासाभराने बादलीतील कपडे बाहेर काढा. कपडे बादलीतून बाहेर काढतेवेळी ते बादलीतच घट्ट पिळून घ्या. कपडे काढल्यानंतर बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. बादलीतील पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल झाला आहे हे सांगा. बादलीतील पाणी गढूळ दिसते. ते पहिल्यासारखे पारदर्शक व स्वच्छ दिसत नाही. म्हणजेच कपड्यातील अस्वच्छता, घाण पाण्यात मिसळली आहे. यावरून तुमच्या असे लक्षात येईल की जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा ते अस्वच्छ होतात. त्यावर वातावरणातील धूळ, घाण साचते. सांगा पाहू, कपडे अस्वच्छ होण्याची कारणे. मुलांनो, कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल? खेळताना कपड्यांवर डाग पडतात. जेवताना भाजी वगैरे कपड्यांवर सांडते, त्यामुळेही कपडे अस्वच्छ होतात. बाहेरची धूळ कपड्यांवर बसते. बाई घरात काम करत असताना सुद्धा कपड्यांवर कधी कधी डाग पडतात. घाम येऊन तर सुकला की कपड्यावर डाग पडतात. आणि बाई पेनात शाई भरत असताना ती जर कपड्यांवर सांडली तर कपडे अस्वच्छ होतात. चहा पिताना चहा सांडला तर त्याचेही डाग पडतात. शाब्बास मुलांनो, तुम्हाला तर कपडे अस्वच्छ होण्याची बरीच कारणे माहीत आहेत. या सर्व कारणांवरून स्पष्ट होते की अनेक कारणांमुळे आपले कपडे खराब होतात. त्यामुळे कपडे धुणे किंवा स्वच्छ करणे आवश्यक असते. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. स्वच्छ कपड्यांचा वापर केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आपण त्यामुळे नेहमी ताजेतवाने राहतो. नीट नेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा. मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे द्या. आपल्या घरात कशाने कपडे धुतात? आमच्या घरात साबणाने कपडे धुतात. साबणाची पावडर पाण्यात घालून कपडे भिजवतात. विशेष मळलेल्या कपड्यांना पुन्हा साबणाची वडी लावून घासतात. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात? धुलाई केंद्रात निरनिराळे डिटर्जंट आणि रसायने वापरून कपडे धुतात. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात? साबणाच्या वड्या, निरनिराळ्या प्रकारच्या साबण पावडरी, लिक्विड सोप. वा, खूपच छान. आता तुमच्या लक्षात आले असेल की कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरले जातात. समजा वरील वस्तू नसतील तर कपडे धुण्यासाठी काय वापरता येईल? नाही माहीत? बरं, मी सांगते. कपडे धुण्यासाठी साबण, डिटर्जंट आणि सोपच्याऐवजी आपण रिठे, सोडा, हिंगणबेट, चुनखडी यांसारखे पदार्थही वापरू शकतो. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गातून मिळतात. त्या बनवाव्या लागत नाही किंवा त्यांच्यात रसायने मिसळावी लागत नाहीत. करून पहा. मुलांनो, हे तुम्ही बघत आहात ते आहेत रिठे. ते मी किराणा दुकानातून आणले आहेत. ते आता आपण कोमट पाण्यात भिजत घालू. आता ते पाणी ढवळू. पहा बरे काय होते ते. बाई, पाण्याचा फेस तयार झाला. बरोबर. आता हा कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घालू आणि ते पाणी ढवळू. सांगा पाहू काय झाले. पाण्यात बुडबुडे आले आणि सोडा विरघळला. बरोबर. आता आपण या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवू. अर्धा तास झाला आहे कपडे भिजत घालून. आता हे कपडे धुवून घेऊ. आता धुतलेले कपडे बघा, स्वच्छ झालेत का? हो बाई, कपडे तर स्वच्छ झाले आहेत. म्हणजे साबण, डिटर्जंट पावडरचा वापर न करताही आपण इतर पदार्थांच्या मदतीने कपडे स्वच्छ करू शकतो. अगदी बरोबर.